नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घारपळीतील काही लोकांना शासनामार्फत हर्रासामध्ये वाटप केलेल्या जागेचे पट्टे होते. त्या पट्ट्याचे वाटप मागील अनेक वर्षापासून थांबले होते. नागरिकांनी सर्व तरतुदीची पूर्तता केली होती. त्यांनी आवश्यक असलेली रक्कमसुद्धा शासनाच्या खात्यात जमा केली होती. परंतु त्या नागरिकांना तहसील कार्यालयातून अद्यापपर्यंत जागेचे पट्टे देण्यात आले नव्हते. नागरिक वारंवार या तहसील कार्यालयात चक्रा मारत होते, त्यांच्या अडचणी सांगत होते. परंतु अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रकरण नांदगाव खंडेश्वरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत भोसले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ते प्रकरण त्यांच्या समक्ष ठेवण्यास सांगितले. या संपूर्ण प्रकरणाच्या दस्तऐवजाचं अवलोकन केलं. सगळ्या बाबींची पूर्तता करण्यात आली. या सर्व बाबींची सखोल निरीक्षण करून या नागरिकांना पट्टे देणे आवश्यक होते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून या लोकांना वाट पाहावी लागली व तहसीलदार प्रशांत भोसले यांच्याकडून त्या 15 लोकांना तत्काळ त्या पट्ट्यांचा वाटप करण्यात आला, जेणेकरून त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येईल. 15 वर्षापासून प्रलंबित असलेली प्रकरणाची शहानिशा करून त्यांना पट्टे देऊन कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत भोसले यांनी त्या नागरिकांना 15 वर्षांनी न्याय मिळवून दिला. नांदगाव तालुक्यातील मौजा घारपळ येथील काही लोकांनी शासनामार्फत हर्रासीमध्ये वाटप केलेल्या ज्या पट्टे होते त्या पट्ट्याचं वाटप आज मागील अनेक वर्षापासून थांबलेलं होतं. नागरिकांनी शासनाचे सर्व तरतुदीची जी पूर्तता केलेली होती, त्यांना जो आवश्यक रक्कम होती ती रक्कमसुद्धा शासनाच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली होती. परंतु त्या नागरिकांना या कार्यालयामधून अद्यापपर्यंत पट्टे देण्यात आले नव्हते आणि नागरिक वारंवार या कार्यालयामध्ये येत होते आणि त्यांचं जी अडचणी आहे ते सांगत होते. ही बाब माझ्या निदर्शनास आल्यानंतर तो संपूर्ण प्रकरण मी माझ्या समक्ष ठेवायला सांगितलं आणि संपूर्ण प्रकरणातील कागदांची दस्तऐवजाचं अवलोकन केलं. सगळ्या बाबीची पूर्तता करण्यात आलेली होती, त्यामुळे त्या नागरिकांना पट्टे देणं हे आवश्यक होतं. त्यामुळे त्या 15 लोकांना तत्काळ त्या ठिकाणी पट्ट्याचं वाटप करण्यात आलं, जेणेकरून त्यांना त्यांचे पुढील कामं करणं सोयीचं होईल आणि त्या माध्यमातून त्या लोकांना घरकुलसारख्या योजनेचा लाभही घेता येईल. त्यामुळे ते सर्व नागरिक आज रोजी पट्टेधारक झाले असून त्यांना या कार्यालयामार्फत पट्ट्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. विदर्भ न्यूजकरिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे, संदेश ढोके.